हॅलो, नमस्कार मित्रांनो, मी मधु शिंदे तुमचं स्वागत करते मधुनील एंटरप्राइजेसमध्ये. आणि आज मित्रांनो मी तुम्हाला घेऊन आले पलावा येथे, कासारियो येथे 2 BHK फ्लॅट दाखवण्यासाठी. तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडत असेल की काय मॅडम नेहमी 2 BHK फ्लॅट दाखवत आहेत. तर मित्रांनो 2 BHK फ्लॅट दाखवण्या मागे माझं एकच कारण आहे की तुम्ही आता हा व्ह्यू बघा. ते कारण ऐकण्याआधी तुम्ही व्ह्यू बघून घ्या की कसं गणेश टेम्पलचा हा व्ह्यू आहे. ग्रीनरी झोन आहे. लोकेशन बघा तुम्ही, तिथे समोरच पवार पब्लिक स्कूल दिसेल तुम्हाला. आणि एक्झॅक्ट तुम्हाला मी खाली जाऊन लोकेशन एकदा दाखवणारच आहे व्हिडिओच्या लास्टला. तर तुम्ही बघू शकता तिथे क्लब हाऊस आहे आणि मेन सर्कल तुम्हाला पडतो आहे. तर 2 BHK सारखं दाखवण्यामागचं कारण हेच आहे की आत्ता सध्या मार्केटमध्ये काही प्रॉपर्टीज एवढ्या हॉट प्रॉपर्टीज आहेत की त्या कमी रेटमध्ये तुम्हाला मिळत आहेत आणि निगोशिएबल प्राईस अशी आहे. आणि मी तुम्हाला मार्केट रेट तर सांगेलच, मार्केट रेट बरोबर आत्ता जे रेग्युलर माझ्याकडे आहेत फ्लॅट्स, हॉट इन्व्हेंटरीज आहेत, त्या मी तुम्हाला दाखवण्याकरिता ही व्हिडिओ प्रेझेंट करते. तर बघून घ्या तुम्ही व्ह्यू वगैरे. खाली पार्किंग्स तुम्हाला मिळतील, ओपन पार्किंग्स आहेत, कवर्ड पार्किंग्स आहेत. ग्रीनरी बघा आणि व्हेंटिलेशन बघा तुम्ही. व्हेंटिलेशन तर मी फील करू शकते की काय व्हेंटिलेशन आहे. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला क्लायमेट तर दाखवेलच. आणि आपण ही दुपारच्या वेळेस केलेली, संध्याकाळच्या म्हणजे इव्हिनिंगचा टाईम आहे 5-5:30 दरम्यान, त्या दरम्यान मी ही व्हिडिओ करते. तर तुम्हाला फील करू शकते मी की काय व्हेंटिलेशन आहे इथे. आणि शांतता पण तेवढीच आहे, स्पेसफुल आहे एकदम. आणि मित्रांनो मी आता तुम्हाला फ्लॅट दाखवते, तर या. तर मित्रांनो आता आपण आलो आहोत फ्लॅटवर. तर फ्लॅटचं तुम्ही बघू शकता, फ्लॅटमधून मिळणारा हा आपला कॅम्पस म्हणता येईल. छोटासा स्पेस आहे डोरच्या समोरचा. हा तुमचा आहे शिवरायचा सेक्शन आहे तुम्ही बघू शकता. आणि हा तुम्हाला फ्लोअर वाईज तुम्हाला जो दिलेला आहे तो एकदम बेस्ट फ्लॅट आहे की तो तुमचा थोडासा कोपऱ्यात येतो आणि स्पेशियस अशी जागा मिळते की जेणेकरून तुम्ही तुमचं सेफ्टी डोअर करून तुमचं मॉड्यूल असे करू शकता की शिवरॅक बनवू शकता. तर मित्रांनो या आता आपण फ्लॅट बघूया. हा फ्लॅट मी तुम्हाला फर्स्ट फ्लोअरवरचा दाखवते. आणि तुम्ही डोर बघू शकता. हा ईस्ट वेस्ट डायरेक्शनमध्ये फ्लॅट आहे. तर या मित्रांनो, आणि तुमचा जसं तुम्ही हॉलमध्ये एंटर करताय तर हा स्पेशियस असा तुम्हाला हा तुमचा लिव्हिंग रूम मिळतो आहे. आणि लिव्हिंग रूम तुम्हाला 909 हा बिल्टअप एरिया आहे आणि 686 कार्पेट एरिया आहे. तर तुम्ही बघा कार्पेट पण स्पेशियस असं दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला आता हॉललाच अटॅच असं किचन मिळतं आहे तुम्ही बघू शकता. आणि हा तुमचा झाला आहे किचनच्या शेजारी तुमचा हा डायनिंग सेक्शन असणार आहे. इथे 6 चेअर नाही तर 7 चेअर्स तुम्ही लावून एवढा स्पेशियस असा तुम्ही डायनिंग सेक्शन ठेवू शकता. तर त्याचबरोबर हा तुमचा आहे युनिट, टी व्ही युनिट सोबत परत तुम्हाला टी व्ही युनिटच्या बाजूलाच एक शेजारी एक विंडो मिळते खूप मोठी स्पेशियस अशी. आणि विंडोच्या बाहेर एक बाल्कनी आहे, बाल्कनी पण बघू शकता. आणि बाल्कनीमधून मिळणारा व्ह्यू म्हणजे हे प्राईम लोकेशनचा हा व्ह्यू आहे. तुम्हाला साऊंड ऐकू येत असेल की टाळचा वगैरे भजनाचा आवाज येतो आहे, तर खूप पॉझिटिव्हिटी असा या फ्लॅटमध्ये मला तरी अनुभवते. तर तुम्ही पण या नक्की अनुभवायला. आणि प्लस तुम्हाला ओनरने दिलेला हा स्प्लिट एसी आहे, छानपैकी वेल कंडिशनमध्ये कलर केलेला आहे व्हाईट वॉश. प्लस तुम्हाला हा इंटरकॉम मिळतो आहे जो प्रत्येक फ्लॅटमध्ये आहे पलावा थ्रू दिलेला. आणि आता तुम्ही लिव्हिंग रूम तर फिरलातच आहे तर तुम्ही या आता किचनमध्ये. हा आहे तुमचा 2 प्लॅटफॉर्म असलेला किचन. आणि किचनबरोबर तुम्हाला मिळते एक ड्राय एरियाची बाल्कनी की त्या बाल्कनीमध्ये तुम्ही तुमचं वॉशिंग मशीन ठेवू शकता किंवा तुम्ही अदर्स गोष्टींसाठीही युटिलाइज करू शकता. आणि त्यातून मिळणारा व्ह्यूही बघून घ्या तुम्ही. काय पार्किंग दिसत आहे, स्पेस मिळतो आहे, परत ग्रीनरी आहे, समोर बिल्डिंग आहे, खूप छान असा हा एरिया आहे. हा तुमचा फ्रीज सेक्शन आहे. फ्रीज सेक्शनच्या बाजूलाच तुम्हाला एक असं स्पेस दिलेला आहे अडगळीची खोली म्हणताना येणाऱ्याला. तर तुम्हाला इथे तुम्हाला किचन मॉड्युलर करून तुम्ही जे मॉड्युलर किचन कराल म्हणजे ट्रॉली वगैरे तर ते इथेही ट्रॉली करू शकता. आणि हा मधला जो स्पेस आहे हा भीम नसून तर हा स्पेस तुम्ही काढू शकता. मी गेल्या एका 2 BHK फ्लॅटमध्ये तुम्हाला आयडिया दिलेली आहे की हा एरिया काढून तुम्ही भला असा मोठा स्पेस करू शकता. हा तुमच्या पूजा सेक्शनसाठी दिलेला आहे. काही लोकांनी मधला स्पेस काढून युटिलाइज केलेला आहे.
असं भव्य असं हे मोठं किचन तुम्हाला दिलेलं आहे, डबल प्लॅटफॉर्म दिलेले आहेत आणि वॉटर तर तुम्हाला माहिती आहे 24 आवर्स आहे, इलेक्ट्रिसिटी 24 आवर्स आहे. तर मित्रांनो, खूप छान पद्धतीने हा फ्लॅट आहे आणि पुढील गंमत तर मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे, तर या मित्रांनो वेलकम. आणि हा आहे तुमचा लिव्हिंग रूमलाच अटॅच असा हा कॉमन बेडरूम. तर कॉमन बेडरूम तुम्ही बघू शकता, कॉमन बेडरूममध्ये तुम्हाला वुडन फ्लोरिंग मिळते. तर असं बहुतेक असे काही तुम्ही बघितले असेल बऱ्याच प्रॉपर्टी की 2 BHK वुडन फ्लोरिंग काही देत नाहीत, तर पलावाने आपल्याला दिलेले आहेत. आणि हा तुमचा वॉर्ड्रॉप सेक्शन आहे, हा तुमचा बेड सेक्शन आहे आणि ही तुमची छोटी विंडो आणि त्याला दिलेली आहे एक विंडो AC. तर तुम्ही बघा, त्यातून मिळणारा व्ह्यू ही गणेश टेम्पलचाच मिळतो आहे, ग्रीनरी झोन मिळते. तर कॉमन बेडरूम नंतर आता तुम्हाला तुम्ही स्पेस दाखवते, तर स्पेस बघून घ्या तुम्ही. आणि इथे आपल्या राईट हँडला तुम्हाला बाथरूम मिळणार आहे, एक मिनी बाथरूम आहे आणि त्याच्यामध्ये मिळणारा हा स्पेस बघा तुम्ही. वरतीही तुम्ही काही करू शकता आणि खूप छान असा स्पेशियस असा स्पेस दिलेला आहे. त्यानंतर तुम्हाला हे मी बाथरूम दाखवते, हे बघा आहे बाथ. बाथमध्ये तुम्हाला जागवर फिटिंग्स तर मिळालेलंच आहेत, एक गिझर मिळालेला आहे नेहमीप्रमाणे, परत सगळं लावलेलंच आहे बघा. असं स्पेशियस असं टाईल्स वगैरे खूप छान पद्धतीने बाथही दिलेलं आहे, एक्झो आहे, ठीक आहे. तर आता त्यानंतर तुम्हाला मी दाखवणार आहे मास्टर बेडरूम. तर मास्टर बेडरूम तुम्ही बघू शकता, मास्टर बेडरूममध्ये पण तुम्हाला जो कॉमन बेडरूममध्ये मिळालेला आहे सेम तसाच व्ह्यू आणि तसंच वुडन फ्लोरिंगही आहे आणि खूप छान असं स्पेशियस असा हा तुम्हाला मास्टर बेडरूम मिळेल. तुम्हाला बस हे विंडो AC पण मिळते आणि त्यातून तुम्हाला मिळणारा हा व्ह्यू जो तुम्हाला बेडरूममधून, हॉलमधून आणि तुमच्या कॉमन बेडरूममधून मिळणारा हा व्ह्यू बघा. खूप छान असा हा व्ह्यू आहे, ग्रीनरी झोन आहे आणि पॉझिटिव्हिटी तुम्ही फील करू शकता की तुम्हाला गणेश टेम्पलमधून टाळचा आरती वगैरे काही चाललेली आहे तर त्याचा आवाज तुम्हाला येत असेल. खूप छान असं पॉझिटिव्ह असं वातावरण असलेला हा फ्लॅट आहे आणि तो तुम्हाला मिळतोय सेम तुमच्या फ्लॅटमधून. आणि हा तुमचा आहे वॉर्ड्रॉप सेक्शन. वॉर्ड्रॉप सेक्शनच्या बाजूलाच तुम्हाला जो बेडरूममधला एक बाथ दिलेला आहे तोही सेम जागवार फिटिंगवाला आहे आणि मोस्ट स्पेशियस असा हा बाथ आहे. गिझर पण दिलेला आहे आणि छान असं स्पेस आहे, बघून घ्या. तर मित्रांनो, आता तुमचा 2 BHK अशा पद्धतीने आहे की मास्टर बेडरूम आहे, मोस्ट अशी स्पेस आहे, 2 बाथरूम्स आहेत आणि एक कॉमन बेडरूम आहे आणि हा भव्य असा तुमचा स्पेशियस हा तुमचा लिव्हिंग रूम. तर तुम्हाला सांगितलंच आहे इथे तुम्ही तुमचा सोफा सेक्शन करू शकता. खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला मेन प्राईम लोकेशनला मिळणारा हा फ्लॅट आहे. तर मित्रांनो, हा 2 BHK फ्लॅट आहे सेल करण्याकरिता आणि सेलिंग अमाऊंट अशा निगोशिएबल अशी प्राईस दिलेली आहे, 58 to 59 lakhs तुम्ही हा फ्लॅट परचेस करू शकता. आणि तुम्ही लोकेशन तर बघाल तर खूपच म्हणजे छान आहे. तुम्ही स्वतः जेव्हा याल प्रत्यक्षात फ्लॅट बघाल, प्रत्यक्षात तुम्ही लोकेशन बघाल, खूप चांगल्या पद्धतीने बेस्ट असा हा फ्लॅट आहे. आणि हा फ्लॅट तुम्हाला या फ्लॅटची ओपन पार्किंग मिळणार आहे आणि ओपन पार्किंग तुमच्या घराच्या अगदी खाली समोरच दिसेल की तुम्ही विंडोमध्ये उभे राहिलात तरी पण तुम्हाला तुम्ही बघू शकता. इथेच तुमची एक ओपन पार्किंग आहे या फ्लॅटची आणि 24 आवर्स तर वॉटर सप्लाय आहे, परत इलेक्ट्रिसिटी आहे. नेहमीप्रमाणे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या सगळ्या फॅसिलिटीज, सगळ्या एम्युनिटीज तुम्हाला मिळत आहेत. क्लब हाऊस मिळतं आहे, पवार पब्लिक स्कूलजवळ मिळते, स्विमिंग आहे, सगळं काही आहे. क्लब हाऊसमध्ये आलात तर तुम्हाला इन्क्लूड तुम्हाला तुमचे कार्ड मिळतील, त्यावर तुम्ही व्हिजिट करू शकता. तर तुम्हाला पूर्ण जे तुम्ही एन्जॉय कराल त्या सगळ्या गोष्टी तिथे पुरेपूर पद्धतीने दिलेल्या आहेत. तर बघा, अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. तर थँक्यू सो मच मित्रांनो. तर तुम्ही नक्की या आणि मला असाच माझ्या व्हिडिओजला प्रतिसाद द्या. आणि हा 2 BHK फ्लॅट सेल करता आहे तो हॉट इन्व्हेंटरी आहे, तर तुम्ही नक्की या आणि बघू शकता, व्हिजिट फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर थँक्यू सो मच मित्रांनो, लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. बाय.
हां तर मित्रांनो आपण फ्लॅट तर बघितलंच आहे आणि फ्लॅट बघताना मी तुम्हाला बोलले होते की मी तुम्हाला शेवटी तुम्हाला लोकेशन दाखवेल तर हेच ते प्राईम लोकेशन आहे जे आपल्याला गणेश टेम्पलचा बॅक साईड आपल्याला मिळतोय जो आपल्या फ्लॅटमध्ये आहे आणि 1 मिनिट वॉकिंग डिस्टन्सला हे लोकेशन आहे. तुम्ही बघू शकता जर तुम्ही पलावामध्ये आलात तर कासारियोमध्ये एंट्री कराल तर तुम्हाला 1 नंबर गेटपासून हा मिळणारा हा सर्कल आहे आणि त्याच्या राईट हँड साईडलाच आपला फ्लॅट आहे आणि ती बिल्डिंग आहे सोसायटी आणि तुम्ही बघू शकता की इथे क्लब हाऊस आहे जे गणेश टेम्पलच्या अपोजिट आहे. पवार पब्लिक आहे. लोकेशन बघा तुम्ही. जरा एक सर्कल आम्ही तुम्हाला घेऊन दाखवतोय. इथे कोटक महिंद्रा वगैरे सगळ्या तुम्हाला जे बँक्स असतील ते PCMA ऑफिस आहे प्लस तुम्हाला सलून मिळत आहे. खूप छान असं तुम्ही बघू शकता की खूप मस्त असं लोकेशन आहे जिथे व्हेंटिलेशन तर खूप बेस्ट आहे असं हे लोकेशन आहे. ठीक आहे.